सुरुवात करणार आहोत एका राजकीय बातमीनं. बातमी भाजप संदर्भातली. मुंबई महानगरपालिकेसाठी आता भाजपचं ठरलेलं आहे. शासनाच्या योजना हे आता स्थानिकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आलेत. मुंबईत पक्षवाढीसाठी भाजपचा मेगा प्लान समोर आलेला आहे. वेळ पडल्यास इतर पक्षाचे पदाधिकारी फोडण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत. मुंबई भाजपच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. रणनीती आखण्यात आलेली आहे. कार्यक्रमातून शासनाच्या योजना स्थानिकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये पक्षाकडून भाजप घर घर अभियान राबवण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेसोबत संपर्क वाढवण्याचे माजी नगरसेवकांना आदेश देण्यात आलेले आहेत. ठाकरेंच्या पालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करा असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. स्थानिक नेत्यांवरती ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. उलट पुढच्या बातमीकडे. बातमी याच संदर्भातली आहे. ठाकरे गट मुंबई महापालिकेमध्ये 50 आकडा पार करू शकणार नाही. हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन दिलं. शेलार यांनी हे वक्तव्य केलं. आता परिस्थिती बदललेली आहे. शेलार यांनी म्हटलेलं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरेंवरती हल्लाबोल केलेला आहे. आज मी भाकरी तुमच्या सगळ्यांच्या मनाच्या ताकदीवर करतो की उद्धवजींची शिवसेना मुंबई महापालिकेमध्ये 50 आकडा पार करू शकणार नाही. ही आकडेवारीचा प्रभाव आणि म्हणून मुंबईकरांनी यांना नाकारलंय, मुंबईकरांनी यांना झिडकारलंय. मुंबईकरांनी त्यांना कधीच आपलं म्हणण्याचा प्रयत्न करण्यापासून टाळलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.